अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात वीज बिल भरण्याची अंतिम तारीख निघून गेल्यावर ग्राहकांना विजेची बिले वाटल्याने संताप व्यक्त होत आहे. चांदूर रेल्वे शहरात विजेची बिले वाटण्याचे काम एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार एमएसईबी मार्फत दिली जाणारी देयकेच उशिरा दिली जात असल्याने शहरात वीज देयके वाटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता शहरवासियांना वीज बिल दंडासह भरावे लागणार आहे. ग्राहकांचे होत असलेली लूट पाहता चांदूर रेल्वे येथील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर धडकून याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला व ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे होणारा दंड त्वरित माफ करण्याची मागणी केली. तसेच यानंतर ग्राहकांची होणारी लूट कदापि खपवून न घेण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांनी दिला. वीज बिल भरण्याची तारीख असते, त्याच्या 2 दिवसानंतर वीज बिल वाटण्यात येते, त्यामुळे त्यावर बसणारा भूदंड हा सामान्य नागरिकांवर बसतो आहे. लोकांपुढे आधीच इतकी समस्या आहे की त्याचं वीज बिल भरण्यात आणि सिलेंडर आणण्यातच त्याचा पूर्ण खर्च होतो, त्यामुळे आणखीही एक प्रकारची लूट या महामंडळातर्फे पाहण्यात मिळाली तर हे पुन्हा घडू नये यासाठी अशी लूटमार हे आम्ही सहन करून घेणार नाही. आम आदमी पार्टीतर्फे एक निवेदन दिलं. सलमान खानसह बुलेटिन 7 न्यूज चांदूर रेल्वे अमरावती.